नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत। हा जो महामार्ग आहे मुंबईपासून तर निर्मलपर्यंत जातो, महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून जाणारा हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे। मित्रांनो, या महामार्गावर प्रमुख शहरे अहमदनगर, पाथर्डी, परभणी असे अनेक जिल्ह्यांमधून हा महामार्ग जातो। शेवट राष्ट्रीय महामार्ग 7 हा मिळतो। याची जर लांबीचा विचार केला मित्रांनो, तर 610 किलोमीटर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 ची आहे। यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये 550, तर आंध्र प्रदेशमध्ये 60 किलोमीटर या महामार्गाने प्रवेश केलेला आहे। या महामार्गावरती महत्त्वाची गावे अशी आहेत, ओतूर, आळेपाटा, बेले, टाकळी ढोकेश्वर, अहमदनगर, पाथर्डी, माजलगाव, परभणी, नांदेड इत्यादी गावे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांकावर आहे। तुम्ही मॅपच्या साह्याने सुद्धा पाहू शकता या ठिकाणी या नॅशनल हायवेची पूर्ण माहिती। महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून हा पूर्व पश्चिम असा आहे। बीड जिल्ह्यातून त्याचबरोबर अहमदनगर वरती पुणे आणि शेवटी मुंबईपर्यंत, आणि पूर्वेचा विचार केला तर या ठिकाणी परभणीमधून सुद्धा हा महामार्ग जातो। माहिती नुकतीच पाहिली मित्रांनो की 610 किलोमीटर असलेला हा मार्ग आहे आणि अत्यंत उत्कृष्ट प्रकारे याचं काम पूर्ण प्रगतीपथावर या ठिकाणी पूर्ण झालेलं आपल्याला दिसून येत असेल। महामार्गाच्या दोन्ही साईडला लेन्स बसवण्यात आलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट आणि प्रवासाला सुखकारक होईल असा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 अनेक छोटमोठ्याले ब्रिजचे कामसुद्धा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेले आहे। आणि खास विशेषमध्ये या ठिकाणी मित्रांनो, पाथर्डीमध्ये भगवानगड हे प्रसिद्ध भगवान बाबाचं ठिकाणसुद्धा या महामार्गाच्या जवळ आहे। नक्कीच अनेक लोक या ठिकाणी येण्याजाण्यासाठी हा महामार्ग त्यांना मदत करेल। मित्रांनो, ही एक लेटेस्ट अपडेट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। धन्यवाद, भेटू एका पुढील व्हिडिओमध्ये।